नमस्कार तुम्हा सगळ्यांचं इबज मराठीमध्ये स्वागत आहे बहुतांश लोक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवत असतात मूर्तीमुळे घराची शोभा वाढते परंतु घरात कुठल्या मूर्ती ठेवाव्या हे आपल्याला माहित असणं गरजेचं असतं वस्तुशास्त्रानुसार घरात मूर्ती ठेवल्यास वस्तू दोष निर्माण होतो मात्र अशा काही मूर्त्या आहेत की ज्या घरात ठेवल्यास सुख समृद्धी नांदते आर्थिक भरभराटी होते घरात कायम आनंदाचं वातावरण राहतो घरात कुणी आजारी पडत नाही चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणत्या मूर्ती घरात ठेवल्या पाहिजेत हत्तीची मूर्ती वस्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातो घरात उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी घरात पैशाची कमकरता कधीच जाणवणार नाही ना धन आणि ऐश्वर्यात कायम समृद्धी राहील बेडरूममध्ये हत्तीची किंवा चांदीची मूर्ती ठेवल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होते घरात आनंदाचं वातावरण कायम राहतं हंसाची जोडी असलेली मूर्ती घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल हंसाचा जोडा प्रेमाचं प्रतीक मानलं जातो हंसाची जोडी घरात कुठल्याही दिशेला ठेवू शकता ते शुभ आणि लाभदायक आहे कासवाची मूर्ती वस्तुशास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णूचं रूप मानलं जातो घरात कासवाची मूर्ती ठेवल्यास सुखसमृद्धी नांदते पोपटाची जोडी असलेली मूर्ती वस्तुशास्त्रानुसार पोपटाची जोडी असलेली मूर्ती घरात ठेवावी ते प्रेम प्रतीक मानलं जातं घरात कायम आनंदी वातावरण राहतो सुख शांती नांदते पोपटाची जोडी घरात कोणत्याही दिशेला तुम्ही ठेवू शकता आमचे असेच नवीन नवीन टिप्स आणि माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका